नमस्कार, मी दीपाली बालविश्व मराठी बेबी ऑन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की हिवाळ्याच्या दिवसांमध्ये लहान बाळ किंवा लहान मुलं आजारी पडू नयेत म्हणून पालकांनी काय टिप्स फॉलो करायला हव्यात, कोणते असे पदार्थ आहेत की जे पदार्थ हिवाळ्यामध्ये मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतील आणि त्या पदार्थांचा समावेश कशा प्रकारे मुलांच्या आहारामध्ये करायचा आहे याबद्दल सविस्तररित्या माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा, आवडला तर लाईक करा, बेबी ऑनला सबस्क्राइब करा, तुमचे काही क्वेश्चन्स असतील, सजेशन्स असतील तर तेही कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्याची मदत होईल। वळी आपल्या आजच्या टॉपिककडे। हिवाळ्याच्या दिवसांमध्ये लहान बाळाला किंवा लहान मुलांना सर्दी कफ खोकला होण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात आणि जेव्हा हिवाळ्यामध्ये थंडीच्या दिवसांमध्ये मुलांना सर्दी होते तर ती लवकर सुकत नाही, छातीमध्ये कफ हा साठून राहतो आणि त्याचा त्रास हा मुलांना जास्त होतो। त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पालकांनी बाळाला सर्दी होऊ नये यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणं आवश्यक आहे। हे प्रयत्न काय असायला हवेत? मुलांना जनरली जिथे खूप जास्त गर्दी आहे, जिथे थोडंसं प्रदूषण आहे, धूर आहे, धूळ आहे, अशा ठिकाणी घेऊन जायचं नाही, कारण गर्दीच्या ठिकाणी जर एखादा इन्फेक्टेड पर्सन असेल तर बाळाला सुद्धा ते इन्फेक्शन लवकर कॅच होऊ शकतं। शिवाय हे जे काही धूर आहे, प्रदूषण आहे, यामुळे सुद्धा सर्दी होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात। दुसरी गोष्ट म्हणजे मुलांचं शरीर हे या दरम्यान उबदार राहील याकडे सुद्धा तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे। जर बाळाचं डोकं, बाळाची छाती, बाळाचे तळहात आणि तळपाय हे जर उबदार असतील तर बाळाला सर्दी होण्याचे चान्सेस हे जवळजवळ 0% येतात। याशिवाय तुमच्याकडे घरामध्ये काही प्राथमिक अशी औषधं सुद्धा असायला हवीत जेणेकरून जरी बाळाला अशी लक्षणं दिसत असतील तर तुम्ही पटकन हे औषधं बाळाला देऊ शकता आणि बाळाला जे काही पुढे त्रास वाढणार आहे त्यापासून प्रोटेक्ट करू शकता। त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे दिवसामधून एक वेळ कमीत कमी बाळाला 10 ते 15 मिनिटांसाठी तुम्हाला घरातून बाहेर न्यायचं आहे। बाहेरची जी काही फ्रेश हवा आहे ही बाळाला फ्रेश हवा मिळायला हवी। याशिवाय बाळाला सनलाईट सुद्धा मिळणं आवश्यक आहे। नॉर्मली 11-12 दरम्यान सुद्धा हिवाळ्यामध्ये जे काही ऊन आहे हे खूप जास्त तापत नाही, हलकंसं गरम होत असतं, तर या दरम्यान तुम्ही बाळाला बाहेर काढू शकता। 11 ते 4 दरम्यान कधीही बाळाला बाहेर न्या किंवा जर शक्य नसेल तर टेरेसवरती घेऊन जावा, जिथे बाळाला थोडीशी फ्रेश हवा मिळेल, थोडंसं सनलाईट मिळेल आणि बाळाला फ्रेश वाटेल किंवा बाळाची इम्युनिटी बूस्ट व्हायला मदत होईल। या व्यतिरिक्त लहान बाळाच्या किंवा लहान मुलांच्या आहाराकडे सुद्धा तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे। या दरम्यान मुलांच्या आहारामध्ये कोणत्याही प्रकारचे थंड पदार्थ, फक्त फ्रीजमधलेच नव्हे तर जे पदार्थ नॅचरली बॉडीला थंडावा देतात असे पदार्थ सुद्धा मुलांच्या आहारामध्ये येता कामा नये, आणि जर आले तर त्यानंतर बाळाला कोमट पाणी देणं असेल किंवा ते दुपारच्या वेळेमध्ये म्हणजे 11 ते 4 दरम्यान जर तुम्ही बाळाला देत असाल तर ते बांधणार नाहीत। म्हणजे दही असेल, केळी असेल, हे हिवाळ्यामध्ये सुद्धा मुलांसाठी फायदेशीर ठरतात, पण ते जर तुम्ही खूप लवकर सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये देत असाल तर ते बाळाला बाधू शकतात, त्यामुळे बाळाला सर्दी कफ खोकला होऊ शकतो। या व्यतिरिक्त बाळाला डेली दिवसातून 1 ते 2 तरी वाफ देणं आवश्यक आहे। ही वाफ तुम्ही ओव्याची देऊ शकता, पाण्यामध्ये थोडंसं झेंडू बॉम्ब किंवा विक्स टाकून त्याची वाफ बाळाला देऊ शकता, किंवा आहे अशी पाण्याची जरी वाफ देत असाल तरी सुद्धा बाळाला बाळाचं हे जे काही इन्फेक्शन आहे किंवा जे काही बाळाला थोडंसं नाक बंद होतं तर यासारखे प्रॉब्लेम्स हे होत नाहीत। या व्यतिरिक्त बाळाला भरपूर नॉनव्हेज द्यायचं आहे। जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर अंडी, चिकन, मटण हे बाळाच्या आहारामध्ये यायला हवं, कारण हिवाळ्यामध्ये ऑलरेडी शरीराचं जे काही तापमान आहे हे थोडंसं कमी झालेलं असतं, जी काही उष्णता आहे ही मेंटेन ठेवण्यासाठी नॉनव्हेज असेल किंवा आणखी जे काही सूपचे जे प्रकार आहेत हे बाळाला तुम्हाला देत राहायचे आहेत। हिवाळ्यामध्ये जनरली काय होतं की हवा थंड असल्याकारणामुळे लहान मुलांना किंवा लहान बाळाला पाणी पिण्याची इच्छा होत नाही किंवा तहान लागत नाही आणि त्या कारणामुळे बाळाच्या शरीरामध्ये आवश्यक असणारं जे काही पाण्याचं प्रमाण आहे हे मिळत नाही आणि जेव्हा शरीरामधलं पाणी हे कमी होतं तर त्यावेळी हे जे व्हायरल इन्फेक्शन आहेत हे बॉडीला पटकन कॅच करतात। तर हे होऊ नये यासाठी बाळाला दिवसभरामध्ये बाळाच्या वयानुसार जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी हे तुम्हाला द्यायचं आहे। यानंतर आपण पाहूया की हिवाळ्यामध्ये बाळाच्या आहारामध्ये असे कोणते पदार्थ आहेत की जे स्पेशली बाळाला हिवाळ्यामध्ये निरोगी ठेवण्यासाठी मदत करतील। यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे भरपूर अशा हिरव्या आणि वेगवेगळ्या रंगाच्या पालेभाज्या। पालेभाज्यामध्ये भरपूर अशा अँटीऑक्सिडेंटल प्रॉपर्टीज असतात, अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज असतात। बाळ जेव्हा आजारी असतो तर त्यावेळी बाळाला पटकन रिकवर करण्यासाठी जेवढे काही आवश्यक पोषक असे घटक लागणार आहेत ते सगळे घटक या भाज्यामध्ये असतात। त्यामुळे हिवाळ्यामध्ये जेवढ्या भाज्या उपलब्ध आहेत, जेवढ्या त्या सीझनमध्ये येतात, तर त्या सगळ्या भाज्या भरपूर प्रमाणामध्ये बाळाच्या आहारामध्ये यायला हवेत। त्यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे
भरपूर असे फळ। लक्षात घ्या, कोणत्याही फळामुळे बाळाला सर्दी कफ खोकला हा होणार नाही जर तुम्ही ते योग्य प्रमाणामध्ये योग्य वेळेमध्ये आणि योग्य प्रकारे बाळाला देत असाल तर। त्यानंतरची पुढची गोष्ट आहे ती म्हणजे भरपूर अशा डाळी। बाळाला फक्त मूग डाळीचीच गरज नसते, सगळ्या ज्या काही डाळी आहेत, मसूर डाळ असेल, तूर डाळ आहे, उडीद डाळ आहे, हरभरा डाळ आहे, या सगळ्या डाळी तुम्हाला मुलांच्या आहारामध्ये विशेषतः हिवाळ्यामध्ये इन्क्लूड करायचं आहे। डाळीमध्ये भरपूर असं प्रोटीन असतं जे प्रोटीन वाढत्या वयामध्ये फक्त मुलांच्या शारीरिक विकासासाठीच नव्हे तर मुलांचा स्टॅमिना बिल्ड करण्यासाठी, मुलांची एनर्जी आहे, मुलांची इम्युनिटी आहे ही बूस्ट करण्यासाठी खूप कामी येतात। त्यानंतर पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे अंडी। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हिवाळ्याच्या दिवसामध्ये असू दे किंवा कोणत्याही ऋतूमध्ये बाळाला अंडी जर देत असाल, दिवसातून एक अंड बाळ जर खात असेल तर बाळ हा तंदुरुस्तही राहील, बुद्धीनेही तल्लख राहील आणि त्याचबरोबर बाळ हा निरोगी राहायला मदत होईल। कारण अंड्यामध्ये सुद्धा भरपूर असे विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत। लहान बाळासाठी एक सुपर पॅक किंवा एक सुपर फूड कोणतं असेल तर ते आहे अंडी। आणि लास्ट पदार्थ कोणता असेल तर ते आहे खूप सारे मसाले। आपल्या भारतीय किचनमध्ये जे काही मसाल्याचा डबा असतो ना, तो मसाल्याचा डबा लहान बाळासाठी किंवा लहान मुलांसाठी एक फर्स्ट एड बॉक्स तुम्ही म्हणू शकता। कारण यामध्ये जेवढे काही पदार्थ आपण ठेवतो, मग ती हळद असेल, लवंग आहे किंवा काळी मिरी आहे, दालचिनी आहे किंवा अदरक आहे किंवा आणखी जी काही आपली ड्राय जिंजर पावडर येते, तर या सगळ्या गोष्टी मुलांची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी, मुलांना होणारे हे जे काही व्हायरल इन्फेक्शन आहेत त्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी मदत करतात। आणि त्यामुळे मुलांच्या आहारामध्ये तुम्हाला हे सगळे स्पायसेस हे ॲड करायचे आहेत। या अगोदर चॅनलवरती आपण मुलांना कोणत्या वयामध्ये कोणते स्पायसेस किती प्रमाणामध्ये द्यायचे आहेत याबद्दल एक सविस्तर व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर इथे वरती तुम्हाला लिंक मिळेल, तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। बाय बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक।